भिवंडी तालुका के वेहले ग्राम पंचायत के वर्तमान सरपंच पूजा रमाकांत माली को सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 1 सितंबर 2023 को वेहले ग्राम पंचायत में सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी सुधाकर सोनौने के अध्यक्षता में व ग्राम सेवक बीडी नेमाने के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर उज्ज्वला हेंदर माली को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच उज्ज्वला हेंदर माली को स्वागत करने पहुंचे शिवसेना जिला प्रमुख विश्वास जी थले, समाज कल्याण न्यास अध्यक्ष डॉक्टर सोनिया पाटिल, हाईवे देवे गाँव के उद्योगपति अरुण पाटिल, भिवंडी तालुका सचिव दीपक पाटिल, विभाग प्रमुख दयाराम पाटिल, सुराई गांव के माजी सरपंच शकुंतला ताई पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति विद्या प्रकाश थले, वेहले गांव के समाज सेवक प्रकाश थले, वर्तमान सरपंच पूजा रमाकांत माली, उप सरपंच विलास पाटिल, सदस्य राजन थले, पल्लवी जितेंद्र पाटिल, गोरख थले, ताराबाई मुकादम, हरेश भोईर, प्रीति पाटिल, भावेश थले, तृप्ति पाटिल, वरिष्ठ लिपिक दिनेश भोईर, अशोक पाटिल, मनोज केशव पाटिल, समाज सेवक रमाकांत माली, किशन पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी, नातेवाईक, मित्र मंडली व वेहले भटाले गांव के ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुषों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच उज्ज्वला हेंदर माली को शाल व पुष्प गुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच उज्ज्वला हेंदर माली ने सभी लोगों का आभार माना। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। वेहले ग्राम पंचायत या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये त्यांनी ठरवल्याप्रमाणे प्रत्येकाला संधी द्यायची म्हणून ज्यांना ज्यांना संधी दिली त्यांनी आपल्या ठरल्या वेळेप्रमाणे पायउतार होऊन दुसऱ्यांना संधी देण्यास प्रवृत्त केलेलं आहे। त्याबद्दल मी खरं म्हणजे जे पायउतार झाले त्यांचे अभिनंदन करतो, कारण त्यांनी केलेले सहकार्यामुळेच नवीन आजच्या सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये उज्ज्वला हेंदर माळी यांची बिनविरोध निवड झालेली आहे। त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन शिवसेना भिवंडी तालुक्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आहे। आणि त्यांनी असंच मागच्या लोकांनी जे गावासाठी काम केलं तसंच त्यांनी सर्वांना घेऊन या गावच्या विकासासाठी सर्व समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे अशी सदिच्छा व्यक्त करतो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।
ज्या जेवढे दिवस आपल्याला पद मिळाले तेवढे दिवस आपण या जनतेचे नम्र सेवक आहोत, अशा पद्धतीने आपण काम केला तर निश्चितपणे पुढील येणारी पिढी जी आहे ती चांगल्या पद्धतीने चालेल असं मला वाटतंय। आजच्या दिवशी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। आतापर्यंत दोन सरपंचांनी काम केले त्याचप्रमाणे त्यांनी करावा अशी माझी विनंती आणि शुभेच्छा। यांची बिनविरोध निवडणूक झालेली आहे, त्यांची राहिलेली कामं ते सहकुशीने करणार आहे आणि सगळ्यांना घेऊन कामं करतील अशी माझी अपेक्षा आहे। धन्यवाद। आज बाटले गावाला आनंदाचा दिवस आहे, कारण त्यांच्या गावाला सरपंच पद मिळालं आहे आणि सरपंच ताई या अनुभवी आहेत, यांना गावकीचा विकास करण्याच्यासाठी आपले सदस्य लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे। मी माझ्याकडनं या गावाला आणि या ताईला सरपंच पदाच्या शुभेच्छा देतो। यांच्या आमच्या माध्यमातून माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री, कधी यांना निधी वगैरे काय लागली ग्रामपंचायतला तर आम्ही
आमच्या मार्गदर्शनाखाली जे याला कुठली मदत पाहिजे असेल तर आम्ही कधी करायला तयार आहोत आणि गावकीचा विकास करण्यासाठी यांना जी आज नेमणूक झालेली आहे ती ते मला वाटते पार पाडतील आणि त्यांनी काम करण्याचा अनुभव आहे त्याच्यामुळे मी त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो। सरपंच पद मिळाल्यामधून सर्व सदस्य व सर्व ग्रामस्थांचे आभार मानते आणि मी एकच ध्येय आहे की गावाचा विकास करेन, कामं करेन, हाच माझा एक ध्येय आहे। आज ग्रामपंचायत वेहले भाटाले उज्ज्वला इंदर माली यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आणि येणाऱ्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। आमचं एकच ग्रामपंचायत वेहले भाटाले आमचं एकच ध्यास आहे गावाचा विकास, गावाचा विकास आमच्या मनामनात आहे आणि आम्ही तो पुढं चालवतच राहू कारण आम्हाला फक्त कुठला म्हणजे कुठली अपेक्षा नाही काय नाही, आमचा एकच उद्देश आहे का गावाचा विकास होणे गरजेचं आहे आणि तो आम्ही करतच राहू। धन्यवाद।